दिवस अपक्ष उभे राहणार आहात नाही, का? महायुतीची तिकीट त्याला कशी मिळणार आहे? काय संबंध आहे त्याचा? भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल आणि आम्ही भाजपकडूनच लढू? भारतीय जनता पार्टी चिन्ह दिलं आम्हाला, आम्ही वर्षानुवर्ष काम करणारे लोक आहोत हो। वाईट परिस्थितीत आम्ही होतो, आम्ही 2 टर्म नगरसेवक राहिलो। आणि माहितीसाठी सांगतो की माझ्या विरोधात युवा स्वाभिमानचा उमेदवाराचं प्रभागामध्ये मी डिपॉझिट जप्त केलं आहे, आणि त्या भीतीपोटी त्यांनी अशा प्रकारचे आरोप चालू केलेले आहेत। त्यामुळे रवी राणांनी जनतेचे उत्तर द्यावे, समस्या का दूर झाल्याने याचं उत्तर द्यावं, विषय इकडे तिकडे भरकटू नये आहे। आणि आता तुषार भाजपची एक पोस्ट व्हायरल केली की आता आमचं लक्ष आहे बडनेर विधानसभामध्ये। ज्यांनी कार्यालय भाजपचं उघडलं त्यांनी नवनीत राणाच्या विरोधात भाजपमध्ये असताना भाजपमध्ये बंडखोरी केली, भाजपच्या कमळाला पाळण्याचं काम ज्यांनी केलं ते खऱ्या अर्थानं जे भाजपचे बंडखोर म्हणजे भाजपचेही म्हणता येणार नाही, ते काही नेत्यांच्या सुपाऱ्या घेऊन भाजपच्या सोबत राहून भाजपचा घात करतात असे कटप्पा लोक आहे। आणि या कटप्पा लोकांवर भाजपची पक्षसृष्टी जशी 2 दिवसाआधी आता दोन काल परवा आदरणीय बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष यांनी कारवाया केल्या, ज्यांनी ज्यांनी महायुतीच्या विरोधात काम करत आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, तशाच पद्धतीनं तुषार भारती आणि श्रीकांत भारती या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे, माझी मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।